क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन काल कंप्लीट झालेला आहे आपला. आज त्याचा एक क्विक रिव्ह्यू आणि मेमरी मॅप बघतो आहे आपण. आज हे झाल्यानंतर लगेच हिंदीचा फर्स्ट जो लेसन असेल आपला पहिला भाग तो सुरू करतो आहे. ओके, दोन्ही व्हिडिओज मी लगोलग पाठवते आहे. उद्या टेस्ट आहे मॅथ्सची, जे काही डाऊट्स असतील ते आज विचारून घ्या सॉल्ड एक्झाम्पल्समधले. त्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले, प्रॅक्टिस सेटमधले जे काही डाऊट्स असतील ते सगळे विचारून घ्या, ठीक आहे. त्यानंतर 29 तारखेपर्यंत मला या लेसनचे नोट्स, मेमरी मॅप, एक्सरसाइज सगळं कंप्लीट पाहिजे. 1 तारखेला या लेसनची टेस्ट होणार आहे आपली, तुम्हाला प्लॅनमध्ये मी दिलं आहे त्याप्रमाणे. ओके, 31 तारखेचा दिवस, 30 मेचा, 31 नाही 30 मेचा दिवस आपण काही घेणार नाही आहोत, रेस्ट घेणार आहोत थोडी. कंटिन्यू आपलं काम केले, बरेच दिवस चालू आहे त्यामुळे थोडीशी रेस्ट घेणार आहे आपण 30 तारखेला. 30 तारखेला पूर्ण हॉलिडे आहे, काही करायचं नाही त्या दिवशी. मी कुठलाही व्हिडिओ पाठवणार नाही. तुम्हाला तुमच्या इच्छेनं सेल्फ स्टडी कुठला करावा असं वाटला तर करा, लेसन प्लॅनमध्ये जे असेल ते करा. ओके, आज एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे 30 तारखेला. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समधला पहिला मेमरी मॅप घेतला आहे आपण, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुमच्या लेसनच्या पहिल्या पेजवरती जे चार्ट आहे तो इथं काढायचा आहे, पहिल्या पेजवरचा चार्ट. शेवटच्या पेजवरती एक चार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी, तो सेकंडमध्ये मेमरी मॅपमध्ये काढायचा आहे. त्यानंतर मेमरी मॅप 3 क्रिप्टोगॅम्सचं क्लासिफिकेशन आहे. आता क्रिप्टोगॅम्सच्या खाली मी थोडी जागा सोडली आहे, थोडंसं मी एक पेन्सिल ऑन करते, एक मिनिट. ही जी जागा सोडलेली आहे मी मेमरी क्रिप्टोगॅमच्या खाली, इथं क्रिप्टोगॅमचे 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स जे आपल्या नोट्समध्ये आहेत ते लिहायचे आहेत इथं. त्यानंतर क्रिप्टोगॅमचे 3 डिव्हिजन्स, इथं थॅलोफायटा, इथं ब्रायोफायटा आणि इकडं टेरिडोफायटा. ओके, इथं टेरिडोफायटा असे 3 डिव्हिजन्स लिहून त्या प्रत्येकाच्या खाली त्याचे कॅरेक्टर्स लिहायचे आहेत, प्रत्येकाचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. बघा मी काय काय सांगते आहे. क्रिप्टोगॅमच्या खाली इथल्या पार्टमध्ये क्रिप्टोगॅमचे 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते लिहायचे आहेत. त्यानंतर ह्या 3 ठिकाणी, इथं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि इथं टेरिडोफायटा, बरोबर, इथं टेरिडोफायटा, हे 3 नावं लिहून त्या प्रत्येकाच्या खाली त्यांचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. हे सगळं मला पाठवायचं आहे 29 तारखेपर्यंत. त्यानंतर आज मी कंपल्शन करत नाही आहे. आज जर तुमचे मॅथ्सचा लेसन क्लिअर असेल तर आज हे काम करायचं आहे. जर मॅथ्सचा लेसन क्लिअर नसेल, अजून प्रॅक्टिस करायची इच्छा आहे, सॉल्ड एक्झाम्पल्स प्रत्येक तर सोडवायचे आहे, जे प्रॅक्टिस करायची इच्छा आहे आज ती आज करायची, हे मी तुम्हाला सांगते आहे. 29 तारखेपर्यंत मला हे सगळं कम्प्लीट करून पाठवायचं आहे. ओके, त्यानंतर फेनेरोगॅम्स. फेनेरोगॅम्समध्ये जिम्नोस्पर्म्स आणि एन्जिओस्पर्म्स, बरोबर, इथं जिम्नोस्पर्म्स येईल आणि इकडे येईल ते अँजिओस्पर्म्स, राईट, इथे येईल अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्सचे 2 पार्ट्स, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स, प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल्स, हे सगळे याच्यामध्ये लिहायचं आहे. शॉर्ट आहे मेमरी मॅप, ॲक्च्युली लेसनच छोटा आहे त्यामुळं मेमरी मॅप पण लहान आहे. एक्सरसाइज तुमच्याकडं असेल तर तो लिहून काढा, नसेल तर शाळेतनं जेव्हा प्रोव्हाइड होईल किंवा मी प्रोव्हाइड करेन. ओके, जसं वेळ येईल तसं आपण ठरवू. हा लेसन इथं आता आपण कवर करतो आहे, म्हणजे संपला असं डिक्लेअर करतो आहे. आणि लगेचच मी एक ह्याच्याबरोबर ह्याच्यासोबतच लगेच मी हिंदीचं पण फर्स्ट लेसन रेकॉर्ड करून पाठवते. ओके, थांबतो आहे आता.